विद्यार्थी मित्रांनो, तुमचं तुमच्या आवडत्या या विषयाच्या तासामध्ये खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तुमच्या या स्कॉलरशिपच्या प्रश्नपत्रिकेचा भाग पाहणार आहोत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2017 या प्रश्नपत्रिकेतला फक्त गणिताचा भाग मराठी माध्यमातून आणि संच सी हा भाग पाहणार आहोत. मग आता हा भाग पाहायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर तुमच्याजवळ तुमचं पुस्तक असणं आवश्यक आहे एक. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की तुम्ही सगळ्यांनीच ही प्रश्नपत्रिका अगोदरच सोडवलेली आहे, मुलांनो अगोदरच सोडवलेली आहे. तर मग आता आपल्याला जर अगोदर तुम्ही सोडवली असेल तर मग तुम्हाला दुसऱ्यांदा सोडवायला एका मिनटात एक प्रश्न सोडवणं होईल, बरोबर आहे. तर तुम्ही म्हणत असाल की सर आम्ही अगोदर केव्हा सोडवले, तर यातले सगळे प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये आहेत आणि तेच आपल्याला सोडवून घ्यायचे आहेत. चला तर मग आता आपण प्रश्न सोडवायला सुरुवात करू. पण त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तुमचं स्कॉलरशिपचं गणिताचं पुस्तक उघडा आणि मी जे सांगतो त्या पद्धतीनं तुम्ही फॉलो करा. चला तर मग सोडवायची प्रश्नपत्रिका, उघडा पुस्तक. बघा आता या प्रश्न संच सी मधला 26वा प्रश्न कोणता आहे माहिती आहे का? तर आपल्या पुस्तकात पेज नंबर 254 7वा प्रश्न, हाच प्रश्न परीक्षेत 26वा आलाय. चला तर मग आता पुस्तक उघडा आणि पेज नंबर 254 7वा प्रश्न काय दिलाय. 855 मीटर लांब व 205 मीटर रुंद मापाचा भूखंड. आता लांबी आणि रुंदी आली रे आली की समजायचं ते आयत आहे. मापाचा भूखंड 400 रुपये चौमी दराने विकला तर भूखंडाची विक्री किंमत किती. मग आता काय आहे, हा भूखंड आयताकृती आहे. आलं का लक्षात मुलांनो, याची लांबी किती आहे 855, रुंदी किती आहे 205. मग आता आपल्याला काय सांगितलंय, त्याचं त्या भूखंडाची विक्री किंमत किती आणि त्याची कशा दराने विकला ते 400 रुपये चौरस मीटर. मग आता चौरस मीटरमध्ये उत्तर काढण्यासाठी ही लांबी आणि रुंदी याचा गुणाकार करायचा, म्हणजेच याच आयताचं क्षेत्रफळ काढायचं. आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय, लांबी गुणिले रुंदी. मग आपण काय केलं, लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार केला आणि तो गुणाकार आला आपला 175,275. आता याला आपल्याला कशाने गुणावं लागेल, 400 175,275 × 400 केलं तर मग उत्तर किती येईल. बघा बरं, 3 × 3 = 6 वर दिले अधिक पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6 दिले पुन्हा अधिक अधिक 5 × 20 = 0 हच्चे आले 2, 7 × 21 8 × 28 आणि 2, 30 = 0 हच्चे आले 3 4, 4 × 4 = 8 8 × 3 = 11 1 × 5 = 1 5 × 20 = 21 1 × 5 = 2, 7 × 21 = 28 2, 30 = 0 3 4 × 4 × 4 = 7 उत्तर येईल मग 0001107. उत्तर आहे 7,01,10,000 आणि हे पर्याय नंबर किती आहे, तर 2. समजलं? चला करूया पुढचं गणित. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपला 27वा प्रश्न तुम्ही सोडवलेलाच आहे. पुस्तकामध्ये पान नंबर 229 12वा प्रश्न काय आहे, प्रश्न पहा बरं तुम्ही पुस्तकात, मी वाचतो. धनेशजवळ 50 रुपये 20 रुपये 10 रुपये व 5 रुपयाच्या समान नोटा आहेत. एकूण रक्कम 1,020 रुपये असल्यास धनेशजवळ 50 किती नोटा आहेत, हाच प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. धनेशजवळ 10 किती नोटा आहेत, धनेशजवळ 20 किती नोटा आहेत. मग एकदा जर तुम्हाला एक नोट समजली तर प्रत्येकाचेच तुम्हाला किती नोट आहेत हे समजेल. बघा मग फार सोपा प्रश्न आहे. मग आता 50 रुपये 20 रुपये 10 रुपये 5 रुपयाच्या समान नोट आहेत, म्हणजे एक्स नोट आहेत. मग 50 रुपयाच्या एक्स नोटा अधिक 20 रुपयाच्या एक्स नोटा अधिक 10 रुपयाच्या एक्स नोटा अधिक 5 रुपयाचा एक्स नोटा आणि सगळे मिळून त्याच्याकडे आहेत 1,020 रुपये. एवढं समजलं तुम्हाला. मग आता ह्या सगळ्यांची बेरीज किती आली, 50, 60, 70, 80 आणि 85, म्हणजे हे आलं 85x बरोबर किती, 1,020. 85 आणि x हे गुणाकारात आहेत, तिकडे जाऊन काय होईल, भागाकार. म्हणजे x बरोबर काय येईल, 1,020 छेदस्थानी 85. मग 17 1 17
सतरा पाचा पंच्याऐंशी सत्री सख्खी दुगोदर्शे आणि शून्याला भागलं साठ, शून्य झालं तिथं साठ झाले, मग पाच एक पाच, इथं पाच एक पाच, एक उरला पाच दोन्ही दहा, एक्स बरोबर किती आलं बारा, म्हणून पाच रुपयाच्या किती नोटा आहेत मग त्याच्याकडं बारा, दहा रुपयाच्या सुद्धा बारा. आणि आपल्याला प्रश्नामध्ये जे विचारलं होतं, काय विचारलं होतं प्रश्नाजवळ, धनेशजवळ पन्नासच्या किती नोटा आहेत, तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन. समजलं? पहा मग पुढचा प्रश्न फास्टमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सोडवायलोत प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 2017 ची, आणि त्याच्यातला प्रश्न पाहणार आहोत 28वा, आणि तो तुमच्या पुस्तकात पान नंबर 245 वर 13वा आहे. बघा बरं काय आहे प्रश्न. मग काय सांगितलंय, पुढील पैकी असत्य विधान कोणते, किती सोपं आहे. आयताचे सर्व कोण समान मापाचे असतात. बघा आयत आहे, आयताचे सगळे कोण 90° असतात, म्हणजे हे विधान सत्य आहे. पुढचं नंबर दोन, आयताच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात, हे असत्य, कारण आयताच्या फक्त समोरासमोरील बाजू ह्या समान मापाच्या असतात, सर्व बाजू ह्या समान मापाच्या असतात का नाहीये. दुसरं, याचं उत्तर किती आहे दोन. तरी आपण तिसरा पर्याय पाहू, चौरसाच्या लगतच्या बाजू एकमेकींना लंब असतात, हे पण सत्य, हे चौरस आहे, चौरसाच्या लगतच्या बाजू एकमेकींना लंब असतात, हे सत्य आहे. चौथं, चौरसाचे सर्व कोण काटकोण असतात, हे पण विधान सत्य आहे, सगळे कोण काटकोण आहेत आणि हे चिन्ह कशाचं आहे, काटकोणाचं, म्हणून याच्यातलं असत्य विधान कोणतं आहे, पर्याय नंबर दोन. चला पाहूया पुढचा प्रश्न. बघूया विद्यार्थी मित्रांनो आता पुढचा प्रश्न, या प्रश्नपत्रिकेतला 29वा आणि तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 238वर 9वा. काय आहे तो पहा बरं प्रश्न. स्वराने, अरे अतिशय सोपा प्रश्न आहे, स्वराने दसादशे सातदाराने 20,000 रुपये 5 वर्षासाठी बँकेत ठेवले तर तिला किती सरळ व्याज मिळेल. अरे किती सोपं आहे हे, सरळ व्याजाचं सूत्र काय, स बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100. मग म किती आहे हे बघा, 20,000 गुणिले द, दर किती आहे 7, कालावधी किती आहे 5, आणि छेदस्थानी 100, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 200 गुणिले 5 किती आलं 1,000, आणि गुणिले 7 केलं तर किती आलं त्याचं उत्तर 7,000. म्हणून याचं उत्तर किती येईल मुलांनो, पर्याय नंबर 3. चला पाहूया पुढचा प्रश्न. चला मुलांनो आता पुढचा प्रश्न, पुस्तक तयार ठेवा तुम्ही, पुस्तकातच आहे. प्रश्न 30वा आणि हा संच सी मधला प्रश्न 30वा आहे, पान क्रमांक 178 तुमच्या पुस्तकामध्ये, आणि त्याच्यावरील 11वा प्रश्न. पान नंबर एखाद्या वेळेस मागं पुढं होईल बरं का, तुम्ही थोडंसं तपासून घ्या. आ वरील 11वा प्रश्न आहे आणि काय प्रश्न आहे पहा बरं. मग काय सांगितलंय त्या प्रश्नामध्ये, सांगितलेलं आहे नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर विना थांबा बसच्या दिवसभरात 4 फेऱ्या पूर्ण झाल्या. बसमध्ये प्रत्येक वेळी 42 प्रवासी होते. बसचे तिकीट प्रत्येकी 85 रुपये असल्यास दिवसभराचे त्या बसचे उत्पन्न, एकूण उत्पन्न किती. आता बघा काय हे प्रश्न, नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर ह्या प्रत्येकी 4 फेऱ्या व्हायच्या म्हणलेत, ठीक आहे, म्हणजे नागपूर ते वर्धासुद्धा 4 आणि वर्धा ते नागपूरसुद्धा 4, 4 × 4 = 8 फेऱ्या. त्याच्यामध्ये 42 प्रवासी होते, प्रवासी 42, तिकीट 85, म्हणजे एकूण किती रुपये झाले रे, 3,570 रुपये झाले. आणि 8 फेऱ्या, मग एका फेरीला 3,570 रुपये, तर 8 फेरीचे गुणाकार करून उत्तर काढल्यावर किती आला, 28,560 रुपये. मग ह्याचं उत्तर काय, पर्याय नंबर किती येईल, 3. समजलं? पहा पुढचा प्रश्न. चला मुलांनो आता या प्रश्नपत्रिकेमधला 2017 प्रश्नपत्रिकेमधला संच सी मधला 31वा प्रश्न, तो कुठं आहे पुस्तकात तुमच्याकडं, स्वाध्याय 2.1 मधील 6वा प्रश्न आहे. काय आहे 6वा प्रश्न पहा बरं, 15,1515 ही संख्या अंकात लिहा. अरे किती सोपा प्रश्न आहे हे बघा, 15 कोटी, लाख काहीच नाही, आणि 1,000 किती, 1,500, आणि पुढं काय सांगितलं आहे आपल्याला, 15 कोटी 1,515. मग आता 1,000 काहीच नाही बघा, हे 1,515 अशा पद्धतीनं लिहावं लागेल. एकक दशक शतक, हजारामध्ये 1 येईल, कारण 1,500 म्हणल्यामुळं असं येईल. एकक दशक शतक, 1,000 10,000, लाख 10 लाख, कोटी 10 कोटी. समजलं? मग याचं उत्तर किती, पर्याय नंबर 4. चला पाहू पुढचा प्रश्न.
मुलांनो आता प्रश्नपत्रिकेतला 32वा प्रश्न आणि तो पुस्तकात कुठे आहे वाचायला तुम्हाला स्वाध्याय 9.2 मधला 13वा प्रश्न पहा बरं काय दिलंय 42 दशकातून 10 एकक वजा करून त्यात किती दशक मिळवले असता उत्तर 5 शतक येईल बघा बरं प्रश्न सापडला बघा काय 42 दशकातून 10 वजा करून आता 42 दशक दशक म्हणजे काय रे बघा हे 42 10 आलं म्हणजे हे झालं 42 दशक म्हणजे 420 त्याच्यातून 10 वजा करून म्हणजे ह्याच्यातून जर आपण 10 वजा केले तर उत्तर किती आलं 410 तर किती दशक मिळवले म्हणजे ह्याच्यामध्ये आता किती दशक मिळवायचे तर 5 शतक येईल 5 शतक म्हणजे किती 500 500मधून 410 जर वजा केले तर उरलं किती 90 म्हणजे 90 उरले पण किती दशक आहेत 10 काढावं लागेल 90 म्हणजेच काय 9 दशक समजलं हे किती आहेत 9 दशक म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल पर्याय नंबर 2 चला पाहू पुढचा प्रश्न बघूया या प्रश्नपत्रिकेमधला 33वा प्रश्न तुमच्या पुस्तकात कुठे येतो स्वाध्याय 19.1 मधला पहिला काय दिलाय प्रश्न 5 तास 35 मिनिटे म्हणजे किती मिनिटे किती सोपा प्रश्न आहे 5 तास म्हणजे किती रे एका तासात 60 मिनिट असतात म्हणजे 5 तासाचे किती झाले 300 त्याच्यामध्ये 35 मिनिट ॲड केले तर किती झाले 335 मिनिट हेच विचारलं आपल्याला आणि त्याचं उत्तर किती पर्याय नंबर 4 पहा पुढचा चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिकेतला 34वा प्रश्न आणि तुमच्या स्वाध्यायामधला 29.1 मधील 12वा प्रश्न पहा बरं काय दिलाय पुढील विधानांपैकी असत्य विधान कोणते खूप सोपं आहे वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो आता वर्तुळाचा हा व्यास आहे ए बी हा व्यास आहे ओ ए ही त्रिज्या आहे त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो बरोबर आहे हे असत्य शोधायचं आपल्याला पुढचं वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते हे पण बरोबर आहे वर्तुळाचा व्यास हे सर्वात मोठी जीवा आहे त्याच्यानंतर लहान 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 होत राहतात पुढं तिसरं काय सांगितलंय वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते हे पण बरोबर आहे वर्तुळाची त्रिज्या ओ ए ही वर्तुळाची त्रिज्या 5 असेल तर ए बी हे 10 होते मग हे पण बरोबर आहे पुढचं एका वर्तुळात एक आणि एकच व्यास काढता येतो हे मात्र असत्य एका वर्तुळात अनंत व्यास असतात चला पाहूया पुढचा प्रश्न याचं उत्तर पर्याय नंबर 4 पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिकेतला 35वा प्रश्न आणि तुमच्या पुस्तकात स्वाध्याय 9.1 मधील 5वा प्रश्न काय दिलंय पहा बरं मग 85184 या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यास 6 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल मग 6 अंकी लहानात लहान संख्या कोणती 1 2 3 4 5 6 ही 6 अंकी सगळ्यात लहानात लहान संख्या तयार झाली मग आता ह्याच्यामध्ये कोणती संख्या मिळवल्यास ही संख्या मिळेल तर मग याच्यामधून हे वजा करायचं 85164 वजा करा 10 तून 4 गेले 6 उरले तिकडलाचा इथं 10 तून 7 गेले 3 तिकडलाचा इथं 10 तून 2 गेले 8 उरले तिथं लाचा परत इथं घेतला 10 तून 6 गेले 4 उरले तिकडलाचा इथं 10 तून 9 गेले 1 उरला इकडलाचा इथं आला 1 मधून 1 0 गेलं 14836 पर्याय नंबर किती येईल 2 समजलं पाहूया पुढचा प्रश्न चला विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया 36वा प्रश्न आणि तो कुठे आहे तुमच्या पुस्तकात स्वाध्याय 17.3 मधला 9वा प्रश्न काय दिलाय प्रश्न पहा बरं बेरीज करा म्हणून सांगितलंय तुम्हाला आणि बेरीजेमध्ये काय दिलंय 7.7 0.7 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
दशांश सगळे मांडा, सात दशांश सात, दशांशच्या खाली दशांश आणि पुन्हा सातच्या खाली शून्य आणि पुन्हा सात, मग अशा पद्धतीनं सगळी मांडून घेतलं की बेरीज करायचं. मग किती येईल बेरीज? इथं वर काही नाही म्हणजे काय असतं? सगळीकडे शून्य आहेत बाकीकडं. मग इथं सात, वर काही नाही म्हणजे शून्य, इथं शून्य, इथं आता इथं काय सात आणि सात चौदा, बाकी सगळीकडे शून्य आहे. चौदाला चार, हातचाला एक, सात एक सात, सात दोन चौदा, सात एक एकवीस, सात चौक अठ्ठावीस आणि एक एकोणतीसला नऊ, दशांशला दशांश, हातच्या आले दोन, सात आणि दोन नऊ, आणि शून्याला शून्य. उत्तर आहे नऊ दशांश नऊ चार शून्य शून्य सात. म्हणून याचं उत्तर किती? पर्याय नंबर एक. चला पाहूया पुढचा प्रश्न.
पाहूया विद्यार्थी मित्रांनो, आता या प्रश्नपत्रिकेमधला 37वा प्रश्न आणि तुमच्या पुस्तकात स्वाध्याय 14.1 मधला 11वा प्रश्न बघा बरं तुम्ही। हा प्रश्न काय दिलंय, प्रश्नामध्ये आकृत्या दिल्यात आणि तुम्हाला सांगितलंय चुकीचा पर्याय कोणता हे शोधा। फार सोपं आहे, पहा पहिली आकृती किती येते, 1, 2, 3, 4 वर्तुळ आहे, वर्तुळाच्या 4 पाकळ्या आहेत, 4 पाकळ्या आहेत, त्याच्यापैकी एक रंगवलंय म्हणजे हे बरोबर आहे, 4 पैकी 1 रंगवलं हे बरोबर आहे। आता इथं किती पाकळ्या दिल्यात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 8 पैकी 2 हे बघा, 8 पैकी 2 पाकळ्या रंगवल्यात। मग किती, बे 1, बे 2, 8 1/4 आलं आणि इथं पण 1/4 दिलं हे पण बरोबर आहे। पुढं इथं किती दिल्यात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 8 पैकी 4 पाकळ्या रंगवल्यात, 1, 2, 3, 4 रंगवल्यात, 8 पैकी 4 पाकळ्या रंगवल्यात, म्हणजे 4, 1, 4 आणि 4, 2, 8 उत्तर यायलं 1/2 आणि त्यांनी दिलंय 1/4 म्हणजे हे चुकीचं आहे, समजलं? म्हणून याचं उत्तर किती, पर्याय नंबर किती येईल याचं उत्तर 3। आणि तुम्हाला चौथं पाहायचं असेल तर ते पहा, 16 पाकळ्या आहेत त्याच्यापैकी 4 रंगवल्या आहेत, म्हणजे 4, 1, 4, 4 × 16 म्हणजे इथंसुद्धा 1/4 आलं, इथं पण तेच दिलं आहे म्हणजे हे पण बरोबर आहे, म्हणजे उत्तर कोणतं आहे आपलं, पर्याय नंबर 3। पाहूया पुढचा प्रश्न, पहा मुलांनो आता 38वा प्रश्न प्रश्नपत्रिकेतला आणि तुमच्या पुस्तकातला स्वाध्याय 22.1 मधला दुसरा प्रश्न तुम्ही सोडवलेलाच आहे, तेच प्रश्न परीक्षेत आला आहे, बघा बरं काय आहे। प्रदीपजवळ 100 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या, मग आता 100 रुपयाची नोटांची संख्या माहिती नाही का, माहिती आहे का आपल्याला 100 रुपयाच्या नोटा किती येते, म्हणून 100 रुपयाच्या नोटा पकडू एक्स। पुन्हा काय म्हणले, 100 रुपयाच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा 500 रुपयांच्या, म्हणजे 100 रुपये झाल्या ह्या 100 रुपयाच्या नोटांची संख्या आणि याच्या पावपट किती रुपयाच्या आहेत, 500च्या, एवढं समजलं। पुन्हा आणखीन काय म्हणलंय त्याच्यानंतर, निंपट नोटा 50 रुपयाच्या, म्हणजे या 100 रुपयाच्या नोटाच्या निंपट, निंपट म्हणजे काय, 2 भाग, किती रुपयाचे आहेत, ह्या 50 रुपयाच्या, म्हणून इथं 50 आलं। अधिक त्याच्यानंतर काय सांगितलं आहे, आणखीन पुन्हा सांगितलं आहे, व दुप्पट नोटा 1 रुपयाच्या, मग दुप्पट नोटा आहेत, 1 रुपयाच्या किती नोटा आहेत, दुप्पट म्हणजे दुप्पट आहेत, हे बघा ह्या 100 रुपयाच्या एवढ्या आणि याच्यापेक्षा दुप्पट नोटा ह्या 1 रुपयाच्या आहेत आणि असे सगळे मिळून त्याच्याजवळ किती रुपये झालेले आहेत, 10,080 रुपये, 10,080 रुपये झालेले आहेत। तर प्रदीपजवळ 100 रुपयाच्या किती नोटा आहेत असं म्हणलंय, मग समजलं, एवढं समीकरण कळालं। आता काटाकाटी करायची, बघा 100x ला 100x जशाला तसं राहील, अधिक 4 भागा, 4, 1, 4 हे 4, 1, 4 1 उरला 4, 2, 8 आणि 2 उरले 4, 5, 20 म्हणजे 125x आलं, अधिक 2, 1, 2, 2, 4 आणि 2, 5, 10 इथं 25x आलं, अधिक 2x बरोबर 10,080, मग या सगळ्यांची बेरीज, या सगळ्यांची बेरीज केलं तर किती येती, ती बेरीज येईल 252। बघा 100 आणि हे 100 250 आणि 252, हे बघा हे 252x बरोबर किती, 10,080। आता 252 आणि x गुणाकारात आहे, तिकडे जाऊन भागाकारात, x बरोबर 10,080 छेदस्थानी 252। आता याचा जर तुम्ही जर भागाकार जर केला तर उत्तर येतं, बघा मग काय केलं आपण, 9 भागलं, 9, 1, 9, 9, 2, 18 25 भागायलो, 9, 2, 18 इथं ठेवले, 25 मधून 18 गेले, 7 उरले, 9, 8, 72 इथं खाली 28 आले, पुन्हा वर 9, 9, 1, 9 10 तून 9 गेले 1 उरला, परत 9, 1, 9 परत 1 उरलं, 18 झाले, 9, 2, 18 0 ला 0 परत आता 28, 1, 28 आणि 28 × 12 आणि 0 ला भागलं 0 उत्तर आलं 40, म्हणजे 100 रुपयाच्या आपल्याकडे किती नोटा होत्या, 40, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल, 3। चला पाहू पुढचा प्रश्न, बघूया या प्रश्नपत्रिकेतला 39वा प्रश्न, तुमच्या पुस्तकात कुठं आहे तो, स्वाध्याय 4.1 मधील 10वा प्रश्न। काय दिलं 10वा प्रश्न, 1 ते 100 या संख्यामधील सर्वात मोठी मूळ संख्या किती, सर्वात मोठी मूळ संख्या 97 आणि सर्वात लहान विषम मूळ संख्या, सर्वात लहान मूळ संख्या 2 पण विषम मूळ संख्या 3, मग यांचा गुणाकार किती येईल ते सांगायचं आहे। मग बघा बरं, 1 ते 100 मधली सर्वात मोठी मूळ संख्या किती, 97, सर्वात लहान विषम मूळ संख्या
तीन आहे, यांचा गुणाकार 7 * 21 = 1, 4 * 2 = 27 + 2 = 29, 291 आणि ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2। चला पाहूया पुढचा प्रश्न। चला विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही सोडवलेलेच प्रश्न पाहिजेत बरं का आपल्याला। या प्रश्नपत्रिकेतला 40वा आणि तुमच्या पुस्तकातला स्वाध्याय 14.1 मधला चौथा प्रश्न। काय सांगितलंय चौथा प्रश्न तुम्हाला सांगितलंय 4/7 आणि काही अपूर्णांक दिले, त्यांनी यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता असं विचारलंय। मग आता सर्वात लहान अपूर्णांक कळण्यासाठी आपल्याला छेद समान करून घ्यावे लागतील। मग आता छेद 28 आहे, मग हा छेद 28 होईल का? होईल। 7 जर 4 गुणलं, 7 * 21 = 28, याला 4 * 7 गुणलं तर 28, हे 28च आहे। 14 * 2 जर गुणलं, 14 * 1 = 14, 14 * 2 = 28 होईल ना। मग आता हेच अपूर्णांक खाली ज्यानं गुणलं आहे त्याला वर गुणावं लागेल, वर 4 गुणावं लागेल, इथं 7 गुणावं लागेल, इथं काही नाही, इथं 2 गुणावं लागेल। मग आता तुम्ही पहा सगळ्यांचा छेद काय येईल, इथं बघा वर काय सगळ्याचा छेद येईल 28 आला, आणि अंशस्थानी 4 * 4 = 16, 7 * 7 = 49, इथं 2 आणि 5 * 2 = 10। मग छेद जर समान असले तर ज्याचा अंश लहान तो लहान असतो, म्हणून याचं उत्तर काय 2/28, म्हणजे पर्याय नंबर किती 3। चला पाहूया पुढचा प्रश्न। बघा तुम्ही सोडवलेला प्रश्न पण परीक्षेत आलेला आहे। बघा त्या परीक्षेत आलेला 41वा प्रश्न तुमच्या पुस्तकातला 15.1 स्वाध्यायमधला 8वा प्रश्न। काय दिलाय बघा बरं, 29/8 हा अपूर्णांक पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही, हे शब्द लक्षात ठेवायचा बरं का, शेवटचा नाही किंवा आहे, इथं म्हणले नाही। मग काय आता याच्याशी सममूल्य नसलेला, मग आता हे 3.5/8 बघूया भागाकार करून, 8 * 29 भागलं, बाकी 5 आली, मग हा भागाकार 3 कसा लिहितात पूर्णांकयुक्त अपूर्णांकात, 3 म्हणजे भागाकार इथं लिहायचा 3, बाकीवर लिहायची 5/8, हे आणि हे बरोबर आहे, म्हणजे याच्याशी हे सममूल्य आहे। आता याच्याशी हा पूर्णांक 8 * 2 गुणलं 16 आलं, खाली 2 गुणल्यामुळं वर पण 2 गुणला, 29 * 2 = 58, म्हणजे हा पण सममूल्य आहे। हा अपूर्णांकयुक्त अपूर्णांक याच्याशी सममूल्य नाही, याचं उत्तर म्हणून 3। चौथंही चेक करा, 8 * 10 = 80, खाली 10 गुणलं म्हणून वर पण 10 गुणलं, तर किती आलं 290, म्हणून याचं उत्तर किती पर्याय नंबर 3। चला पाहूया पुढचा प्रश्न। बघूया मुलांना तुम्ही सोडवलेला प्रश्न पण परीक्षेत आलेला 42वा प्रश्न स्वाध्याय 23.1 मधला 9वा। काय सांगितलंय त्या प्रश्नात बघा बरं, गौरीने 14,500 रुपयास घेतलेल्या टीव्हीला, 14,500 रुपयास टी व्ही घेतला, 350 रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले, नंतर तो टी व्ही 16,000 रुपयाला विकून टाकला, तर तिला या व्यवहारात नफा किंवा तोटा झाला हे सांगा। मग आता तिला दुरुस्त करावा लागला म्हणजे किती रुपये खर्च आला, 0, 5, 8, 4, 14,850 रुपये तिला टी व्ही पडला एवढ्या रुपयाला, आणि विकला 16,000 आला, म्हणजे विक्री किंमत जास्त आहे म्हणजे नफा झाला। मग किती झाला, 14,850 याच्यातून वजा जर केले 0, 5 आणि इथं उरले 1 आणि इकडलाचा इथं पण 1, 0, 1,150 रुपये नफा झाला, म्हणून याचं उत्तर किती पर्याय नंबर 3। चला पाहूया पुढचा प्रश्न। बघा मुलांना आता असाच 43वा प्रश्न स्वाध्याय तुमच्या पुस्तकात कुठे आहे, स्वाध्याय 29.1 मधला 5वा प्रश्न। काय दिलाय तो, वरील आकृतीत वर्तुळावरील प्रत्येक 2 बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील, फार सोपा आहे। मग आता हा 1 बिंदू आहे, हा 1 बिंदूतून किती रेषाखंड जोडावे लागतील ह्यांना, इथं 1, 2, 3 आणि 4, म्हणजे 1 बिंदू पहिला 4 जोडतो, पुन्हा 3, पुन्हा 2 आणि पुन्हा 1 अशी यांची बेरीज करायची, किती आली बेरीज 3 * 2 = 5 आणि 5 * 5 = 10, ह्याचं उत्तर किती 10, हे ट्रिक आहे, पर्याय नंबर किती येईल त्याचं मग 3। चला पाहूया पुढचा। बघूया आता मुलांनो 44वा प्रश्न आणि तुमच्या पुस्तकामधला स्वाध्याय 21.1 मधला 7वा प्रश्न। काय दिलाय बघा बरं, 1 ग्रोस कागदापैकी, 1 ग्रोस म्हणजे काय रे, 1 ग्रोस म्हणजे 12 डझन, 1 ग्रोस कागदापैकी 5 दस्ते, 5 दस्ते म्हणजे 1 दस्ता म्हणजे किती 24 नग, पुढं 5 दस्ते कागद छपाईसाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहिले, मग मला सांगा। आता 1 ग्रोस कागद होते, त्याच्यातले 5 दस्ते वापरले, 1 ग्रोस म्हणजे काय,
बारा डझन, बारा डझन म्हणजे काय, एका डझनमध्ये तर 12 असतात, म्हणजे 12 गुणिले 12 किती आले, 144, 5 दस्ते, मग एका दस्त्यात किती आहे 24, म्हणजे 5 दस्ते म्हणजे काय 24 पंचे 20, मग 144 मधून जर 120 जर काढले तर उत्तर किती आलं 24, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती 4। पाहूया पुढचा प्रश्न, बघूया आता प्रश्नपत्रिकेतला 45वा प्रश्न आणि तुमच्या पुस्तकात स्वाध्याय 18.1 मधला 12वा प्रश्न। काय दिला बरं 12वा प्रश्न, सायलीने मॅरेथॉनमध्ये 4 किमी अंतर 10 मिनिटात पूर्ण केले, तरी 1 मिनिटात तिने किती अंतर कापले असेल, 4 किलोमीटर अंतर 10 मिनिटात, म्हणजे 4 किलोमीटर म्हणजे किती मीटर झालं रे, 4000 मीटर, किती मिनिटात 10 मिनिटात, मग 1 मिनिटात हे शून्य कटलं, भागाकार जर केला तर किती आलं 400 मीटर। पर्याय नंबर किती आहे याचं उत्तर मग 3। पाहूया असा सोपा प्रश्न पुढचा, बघा मुलांनो आता प्रश्नपत्रिकेतला 46वा प्रश्न आणि तुमच्या पुस्तकामधला स्वाध्याय 34.1 मधला 3रा प्रश्न, फार सोपा आहे। इष्टिका चितीच्या पृष्ठे व कडांची संख्या, इष्टिका चितीच्या पृष्ठे व कडांची संख्या काय सांगितलं त्याच्या पुढं, यांची बेरीज ही घनाच्या कडा व शिरोबिंदूच्या संख्येच्या बेरजेपेक्षा, म्हणजे यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे, मग यांच्या बेरजेपेक्षा हे कितीनं कमी किंवा जास्त आहे, जास्त तर नाहीच आहे, कमी नाही, कितीनं कमी, याची बेरीज आली 18, याचं 20, म्हणून 2ने कमी, याचं उत्तर किती मग, पर्याय नंबर 1। चला पहा पुढचा प्रश्न, चला विद्यार्थी मित्रांनो आता 47वा प्रश्न पाहूया, आपल्याला एकच मिनिटात एक प्रश्न सोडवायचा आहे बरं का, आणि हा 47वा प्रश्न तुम्हाला वाचन करण्यासाठी कुठं भेटल, तर स्वाध्याय 13.2 मधला 9वा प्रश्न, बघा बरं काय दिलेला आहे तो पुस्तकात तुम्ही जे परीक्षेत आला आहे, 6 चांदणी 5 4 चांदणी ह्या संख्येस 9ने निशेष भाग जात असेल तर चांदणीच्या जागी कोणता अंक असेल, मग आता 9ने निशेष भाग जर घालायचा असेल तर 9ची कसोटी काय, अंकाच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्याला 9ने भाग जातो, मग याची बेरीज किती, 6 आणि 4 10 आणि 5 15, मग 15 हे 6 2 वेळेस मिसळायचे, 15 जर 2 वेळेस 6 म्हणजे 12 जर मिसळले तर 27 आलं, अरे हे 27 तर 9च्या पाड्यात येतात, म्हणून याचं उत्तर किती, पर्याय नंबर 1। तुम्हाला पाहायचं असेल तर इतर पर्यायाची खात्री करा, या 15 2 चांदणी आहेत, 7 मिसळलं म्हणजे इथं 7 आणि इथं 7 14 मिसळलं तर 29 येते, हे 9च्या पाड्यात येणार नाही, हे 31 येणार नाही किंवा 33 येणार नाही, येईल 27, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1। चला पाहू पुढचा प्रश्न, बघा आता पुढचा प्रश्न 48वा काय आहे, कुठेही तुम्हाला पुस्तकात पाहायला, स्वाध्याय 24.1 मधला 6वा प्रश्न, काय दिलंय, शबनमने तिच्याजवळ असलेल्या चॉकलेटपैकी, तिच्याजवळ असलेले चॉकलेट एक्स त्याच्यापैकी 15%, 15% म्हणजेच काय रे, 15/100 म्हणजेच काय, तिच्याजवळ असलेल्या चॉकलेटपैकी 15% चॉकलेट जोसेफला दिले, जर तिने जोसेफला 30 चॉकलेट दिले असतील, तिने किती चॉकलेट दिले, जोसेफला 30 चॉकलेट दिले असतील, तर शबनमजवळ एकूण चॉकलेट किती होते, बघा एक्सचा 15% 30 आहे, मग आता हे 15/100 इकडं गुणाकारात आहे तिकडं जाऊन भागाकारात, म्हणजे एक्स बरोबर 30 गुणिले उलटं होईल व्यस्त 100/15, 15 × 15 = 30 आणि 2 × 100 किती आलं 200, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती 4। पहा पुढचा प्रश्न, बघा आणखीन एक सोपा प्रश्न, म्हणजे परीक्षेत किती सोपे प्रश्न आलेत, 49वा प्रश्न आणि तो पुस्तकात कुठं आहे, स्वाध्याय 25.1 मधला 12वा प्रश्न, बघा बरं काय दिलेला आहे, राहुलने 15,000 रुपये 3 वर्षासाठी काही दराने संतोषला वापरायला दिलं, संतोषने त्याला 4,500 रुपये व्याज दिले, तर व्याजाचा 10/10 दर किती असेल, मग दिलेली माहिती काय, मुद्दल 15,000, कालावधी 3 वर्ष, सरळ व्याज 4,500, मग आता तुम्हाला मुख्य सूत्र माहिती आहे, पप्पा सूत्र काय आहे, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100 आणि त्याचं पिल्लू सूत्र
द बरोबर स गुणिले शंभर छेदस्थानी म गुणिले क. आता आपल्याला दरच काढायचं आहे, मग हे पिल्लू सूत्र वापरा. मग स किती आहे 4500 गुणिले शंभर, म किती 15000 गुणिले क किती 3. काटाकाटी करा. हे शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य काटाकाटी झाले. 15 × 15 15 × 30 15 × 45 3 × 3 3 × 3 उत्तर काय आलं 10. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1. चला पहा आणखीन एक सोपा प्रश्न. बघा सोपा प्रश्न म्हणलात ना, बघा 50वा प्रश्न तुकडं आहे तुमच्या पुस्तकात, स्वाध्याय 13.1 मधला 11वा प्रश्न. काय दिलं बघा बरं, 24 सर्व विभाजकांची बेरीज किती. आता विभाजक म्हणजे माहिती आहे तुम्हाला, हे 24 आहे भाज्य आणि त्याचे विभाजक इथं असतात. मग 24 सगळे विभाजक कोणते कोणते आहेत? 1, 2, 3, 4, 6, 8, 12 आणि 24. आता हे विभाजक तर सापडले, त्यांची बेरीज. मग किती? 2 × 1 3 3 × 3 6 6 × 4 10 10 × 6 हे झाले 16. हे 8 × 12 हे झाले 20. आणि हे 16 × 12 किती झाले? हे 8 = 28. आणि आता पुढं त्या 24 हे 8 × 12 किती झाले रे? हे 20 झाले. मग 20 आणि हे झाले बघा 36. आणि इथं आली बेरीज 60. म्हणून याचं उत्तर किती रे? पर्याय नंबर 3. बघा तुम्ही ही घाई करू नका, दमाने सोडवा. बघा मुलांनो, प्रश्नपत्रिकेतला 51वा प्रश्न आणि तुमच्या पुस्तकातला स्वाध्याय 9.2 मधला 14वा प्रश्न. काय दिलंय पहा बरं. मग मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आहे का, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज, व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज. पुढं काय सांगितलंय? 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा आहे का, 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा ही जी बेरीज आहे, 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे. मग आपल्याला ही बेरीज ह्या 3 अंकी संख्येपेक्षा कितीने मोठी आहे हे कळण्यासाठी या संख्येतून ही संख्या वजा करावी लागेल. 8 × 0 = 8 9 × 0 = 9 10 × 1 = 9 तिकडलायचा इथं 10 × 1 = 9 परत 10 × 1 = 9 1 × 0 = 0 उत्तर आहे 99998 म्हणजे पर्याय नंबर 2. पहा पुढचा प्रश्न. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेतला 52वा प्रश्न आणि तुमच्या पुस्तकातला स्वाध्याय 20.1 मधला 9वा प्रश्न फार सोपा आहे. पहा काय सांगितलंय? माधवचा जन्म गुरुवार दिनांक 15 जून 2011 झाला, तर त्याच्या 5व्या वाढदिवसादिवशी कोणता वार असेल? आता जन्म झाला 2011 5वा वाढदिवस म्हणजे 2011 5 मिसळले 2016 झाले. मग जन्म प्रत्येक जन्मदिवसाला पुढचा वार येत असतो, गुरुवारच्या पुढं 5 वार म्हणजे मंगळवार, गुरुवारच्या नंतर शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार. मंगळवार आला पण लीप वर्ष 2 आहेत आपल्याकडं, 2012 आणि 2016. म्हणून आपल्याला इथं वारामध्ये 2 वार अजून ॲड करावे लागतील, मंगळवारच्या पुढं 2 बुधवार आणि गुरुवार. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. पहा पुढचा प्रश्न. चला पाहूया मुलांनो आता 53वा प्रश्न. काय आहे, कुठं पाहायचा आहे तुम्ही? स्वाध्याय 14.3 मधील दुसरा प्रश्न. बघा बरं काय सांगितलंय, फार सोपा आहे. 6/10 या पूर्णांकात 6/10 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? यासाठी ना मुलांनो छोटीशी युक्ती वापरायची. काय आहे 6/10 किती वेळा मिळवल्यावर, असं जर प्रश्न जर आला ना तर ट्रिक वापरायची, 3 × 1 / 1. मग छेद किती आहे? 10 × 3 × 10 / 6 = 1. बघा 3 × 1 = 3 × 2 = 6 / 2 × 2 = 10 5 × 1 = 4 म्हणून पर्याय नंबर किती? 3. समजलं? ट्रिक लक्षात ठेवा. बघा मुलांनो 54वा प्रश्न पहा बरं. या संच सी मधला जे तुमच्या पुस्तकात आहे प्रश्न, स्वाध्याय 3.1 मधला 11वा प्रश्न. काय दिले पहा बरं, काय सांगितलंय? 40,56,784 या संख्येतील 4 स्थानिक किमतींची बेरीज. आता 4 स्थानिक किमतीची बेरीज, हां ह्याच्यामध्ये 4 स्थानिक किंमत हे बघा हे 4 आहे, ह्याच्या पुढं किती अंक आहेत? 6. म्हणजे हे किती झालं रे? हे 40 लाख. आणि हे 4 किती आहे? नुसतं एकक आहे. म्हणजे 40 लाख 4 झाले. हे 4 स्थानिक किमतीची बेरीज झाली बरं का.
पाचच्या स्थानिक किमतीपेक्षा कितीनं जास्त आहे? मग पाचची स्थानिक किंमत कुठे आहे बघा? पाच. पाचच्या पुढं किती अंक येते? एक, दोन, तीन, चार. म्हणून पाचच्या पुढं चार शून्य घेतले आणि याची आणि याची कितीनं जास्त असल्यामुळं वजाबाकी केली. ती वजाबाकी किती आली आहे? 39,50,004. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2 करेक्ट आहे. पहा पुढचा प्रश्न. पहा मुलांनो, आता 55 प्रश्न, स्वाध्याय 11.3 मधला 12 तुमच्या पुस्तकातच आहे. बघा बरं काय दिलंय. 6,363/9 या उदाहरणात भाजक 2 कमी केल्यास भागाकार कितीनं वाढल? मग तुम्हाला भाजक कशाला म्हणतात माहिती आहे? भाज्य कशाला म्हणतात माहिती आहे? मग करून बघा बरं भागाकार. 9 × 7 = 63. आता वरून 6 घेतले तर 9 6 भाग जात नाही, म्हणून शून्याचा भाग. वरून पुन्हा 3 घ्यायचं, 9 × 7 = 63. मग इथं भागाकाराला 707, आपल्याला भाजक 2 कमी करा म्हणले, म्हणून भाज्य आपण तेच ठेवलं, भाजक 2 कमी केलं, 7 × 9 = 63. आणि वरून 6 घेतले, 7 × 6 भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग. आणि पुन्हा 7 × 9 = 63. हे 909 आलं, इकडं 707 आलं. म्हणजे कितीनं आपल्याला सांगितलं आहे प्रश्नामध्ये? काय सांगितलं आहे? भागाकार कितीने वाढल? हा 707 होता, हे 909 आलं, म्हणजे 200 वाढायला आहे. म्हणून ह्याचं उत्तर 202. 700 हे बघा, 909 707 वजा केलं, उत्तर आलं 202. म्हणून पर्याय नंबर किती? 4. पाहूया पुढचा प्रश्न. बघूया मुलांनो, आता 56 प्रश्न तुमच्या पुस्तकात स्वाध्याय 13.3 मधला 11 प्रश्न तुम्ही सोडवलेलाच आहे बरं का, आणि ते परीक्षेत आला आहे. 5, 6, 7, 8, 9 हे अंक एकदाच वापरून अशी मोठ्यात मोठी संख्या तयार करा की जिला 8 निशेष भाग जाईल. आता मोठ्यात मोठी संख्या तयार करा म्हणले, पण पर्यायामध्ये तर ऑलरेडी संख्या दिलेल्याच आहेत. मग आता याच्यातून 8 भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधायची. पहा बरं, आता याला 8 कसोटी पाठ आहे ना तुम्हाला, हां नसेल तर आधी पाठ करा. मग आता शेवटच्या 3 संख्येला 8 भाग जात असेल तर या संख्येला 8 भाग जातो, याला 8 भाग जाईल, 8 × 56 ह्याला भाग जातो. पण हे 79,000 आहे, पुन्हा हे 856 आहे, आणि हे 97,000 आहे, म्हणजे याच्यापेक्षा ही मोठी आहे. तर बघू यावर ह्याला भाग जात आहे का? 8 × 8 = 64, 1 × 8 = 16, ह्याला 8 भाग जात नाही. ह्यालासुद्धा 8 × 7 = 56, 2 × 8 = 26 येत नाही, म्हणून ह्यालाही 8 भाग जाणार नाही. म्हणून 8 भाग जाणारी आणि मोठ्यात मोठी संख्या आहे पर्याय नंबर 4. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. पहा पुढचं. बघूया प्रश्नपत्रिकेतला अजून एक खूप म्हणजे खूप सोपा प्रश्न, 57 प्रश्न, स्वाध्याय 19.2 मध्ये आहे बरं का तुमच्या पुस्तकात, मधला 11 प्रश्न. पहा बरं काय सांगितलंय. 24 घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 सुरू झाला व 16:45 संपला. सामना संपला त्यावेळी 12 घड्याळात किती वाजले असतील? अरे किती सोपा प्रश्न आहे हे. 24 घड्याळ आहे आणि 12 घड्याळामध्ये किती वाजलेले असतील? हे 16 म्हणजे किती? 4:45 आहे ना सोपं, म्हणजे पर्याय नंबर किती? 2. चला पाहूया पुढचा प्रश्न. बघा मुलांनो, आता 58 प्रश्न, स्वाध्याय 24.2 मधला 6 प्रश्न, हे तुमच्या पुस्तकात आहे. हां काय सांगितलंय? 50% म्हणजे किती? किती सोपा प्रश्न आहे. हे बघा, चाचीचे म्हणजे गुणाकार, 50 × 50 = 100 काढलं, 100 आलं. 50 × 50 = 50, 50 × 2 = 100, 2 × 2 = 4 आणि 2 × 5 = 10, उत्तर आलं 25. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. पहा पुढचा प्रश्न. चला मुलांनो, आता 59 आणि 60 प्रश्न, जे पुस्तकातलाच आहे बरं का. बघा काय दिलंय. चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरं लिहा. पहिला प्रश्न, तक्त्यात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे? तर बघा बरं, तक्त्यामध्ये एक चित्र म्हणजे 50 सांगितलंय, मग किती त्रिकोणाचे चित्र आहे ते? तर ते आहे 15 त्रिकोण असल्यामुळं 15 × 50 केलं, उत्तर येते 750. म्हणून पर्याय नंबर 4. दुसरा प्रश्न, रिक्षाने येणारे विद्यार्थी सायकलने येणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा कितीने जास्त आहेत? मला सांगा रिक्षानं किती यायलेत? बघा बरं चित्रामध्ये, रिक्षानं यायलेत 6 चित्र, म्हणजे एक चित्र म्हणजे 50, ऐका ना, एक चित्र म्हणजे किती सांगितलंय? 50. म्हणून 6 चित्र म्हणजे 50 × 6 = 300. आणि पुन्हा सांगितलं आपल्याला
सायकल सायकलचे किती चित्र आहेत बघा बरं, सायकलचे चित्र आहेत चार, म्हणून 50 × 4 केलं 200, मग 300 मधून 200 गेलं, उरलं किती 100, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. एकाचं उत्तर पर्याय नंबर 3 आहे ना, सोपं. हे खूप सोपा प्रश्न आहे बरं का मुलांनो, चुकू देऊ नका. पुढचा प्रश्न पहा. रोमन संख्या चिन्हावर जर प्रश्न आला तर 100% तुम्हाला यायलाच पाहिजे. बघा 61वा प्रश्न, स्वाध्याय 1.2 मध्ये 8वा आहे तुमच्या पुस्तकामध्ये. काय आलाय प्रश्न? रोमन संख्या चिन्हानुसार यम वजा डी भागिले यल बरोबर किती. मग सांगा, यम म्हणजे 1000 वजाला वजा, डी म्हणजे 500 भागिलेला भागिले यल म्हणजे 50. सोडवायचं, अगोदर भागाकार करावा लागतो. 500 जर 50 भागलं, हे बघा हे 500 / 50 जर केलं तर 5 × 5 0 × 0 = 10 येते. मग आता 1000 मधून 10000 वजा केले, 1000 रुपयातून 10 रुपये काढले तर किती आलं? 990. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती? 4. पहा पुढचा प्रश्न मुलांनो, हा प्रश्न तर वाचलं कीच उत्तर येते. बघा 62वा प्रश्न, स्वाध्याय 23.2 मधला 6वा प्रश्न. काय सांगितलंय? 65,500 रुपयाला घेतलेली गाडी 54,000 विकली तर किती रुपये तोटा झाला? अरे ह्याच्यामधून हे वजा केला, 11,500 रुपये आलं. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. पहा पुढचा प्रश्न बरं. खरंच मुलांनो, परीक्षेत आलेले सगळे प्रश्न सोपे आहेत. हा 63वा प्रश्न, स्वाध्याय 22.1 मधला 13वा प्रश्न. काय सांगितलंय? 970 रुपयात 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? मग 970 50 भागलं, 50 × 50 97 मधून 50 गेले, 47 शून्य आले. 50 470 भागलं तर 50 × 9 = 450, बाकी 20 आली, पण पूर्णांक किती आले? 19. म्हणून त्याच्यामध्ये 19 नोटा येतील. म्हणून पर्याय नंबर 4. पहा बरं पुढचा प्रश्न. बघा मुलांनो, 64वा प्रश्न फार सोपा आहे. काय सांगितलंय? तर पुढील पैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही? तर 5 चौरस असले तर पेंटोमिनो असतंय, आणि 6 चौरस असले तर पेंटोमिनो नसतंय. म्हणून आपल्याला नाहीच विचारलंय. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. त्याच्यात 6 चौरस आहे. पहा पुढचा प्रश्न.